जर बघून सपोर्ट चालवून गेलो ती सुटली तर आमच्यापैकी भाजप चौक उमेदवार एक आम्ही देणार आहोत. कसं आहे बघा, जनसंवाद यात्रा जी पाठतोय त्याच्या पाठीमागं उद्देश असा आहे की सरकारच्या योजना हे आता तुम्हालाही माहिती आहेत आम्हालाही माहिती आहे, पण अहमदपूर विधानसभेमध्ये महायुती असून राष्ट्रवादीचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी भाजपला कधी सोबत घेतलेलं नाही. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या खासदारांचं काम अजिबात सुद्धा केलेलं नाही. जर समजा महायुतीमध्ये जर बाबासाहेब पाटील गेलो ती सुटली तर आमच्यापैकी भाजपचा उमेदवार एक आम्ही देणार आहोत. कारण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला सध्या कुणी वाली नाही. या मतदारसंघामध्ये 10 वर्ष आमदार नाही आमचा, आणि आताही जर नसल तर आमच्या कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडायची परत आमच्यावर वेळ येणार आहे. म्हणून राष्ट्रवादीला जरी उमेदवारी समजा ज्या महायुतीमध्ये जरी गेली, भारतीय जनता पार्टीचा समजा पक्षाने जरी समजा नाही उमेदवारी दिली तरी आमच्या दोघा चौघापैकी आम्ही जे कुणी आहोत त्यांच्यापैकी एक उमेदवार हा आम्ही देणार आहोत याची तुम्हाला कल्पना असावी. कारण स्वामी साहेब महायुती झाल्यापासून राष्ट्रवादीच्या आमदारांनी आमच्या कार्यकर्त्याला चुकून सुद्धा विचारलं, विश्वासात त्याला चुकून सुद्धा घेतलं नाही, किंवा त्याला 5 पैशाच कुठं निधी सुद्धा दिला नाही. करोडो रुपये आणले जवळपास अहमदपूर विधानसभेमध्ये 1000 कोटी रुपये आणले, कारण अर्थ खातच त्यांच्याकडे आमच्या हातात काहीच झालं. म्हणून हे जनसंवाद यात्रा योजना तर जगाला माहिती सगळ्या योजना नाही नुसत्या, तर हे भूमिका घेण्यासाठी हे जनसंवाद यात्रा हे आम्ही उद्यापासून चालू करतो.